आवे म्हणून माझं कुटुंब सुद्धा कुठं आहे मला माहित नाही. माझे लेकरं कुठं, माझा बाप आहे कुठं, मी कुठं आहे. एखाद्या हरणाच्या कळपातलं एखादा हरण हरावं आणि त्या आईला त्याचं हरणाचं पिल्लू सापडावं नाही असं सैरा भैरा आयुष्य माझं झालंय. मला मात्र माझा समाजच मोठा करायचा. मला काय नको, मी माझ्या कुटुंबाचं सुख नाही बघू शकत, मला समाजाचं सुख बघायचं. माझ्या समाजाला त्रास देणाऱ्याला मी पूर्ण डुबीने शिवशांत बसणार नाही. मी माझा समाज संपायला निघालेलं सरकार त्याला पायाखाली तुडविल्याशिवाय तुम्ही सुद्धा गप्प बसू नका. तुम्हाला समाजाची शपथ आहे. पक्षी आणि नेता याला उडत लावा, पण माझ्या समाजाला वेदना देणाऱ्याच्या चिंधड्या चिंधड्या केल्याशिवाय सोडू नका. तुमच्या समाजाला संपवणाऱ्याला पहिलं संपवा तर तुम्ही खानदानी मराठ्याची पैदाशी. माझ्या समाजाला संपवणाऱ्याला ठेवू नका. तुमची त्याच्या शाने जिंकून येण्याची शाने, पाडण्यास सुद्धा तुमच्या समाजाची शाने. तुम्ही जर पाडलं तुमचा समाज म्हणून बघ माझं बादर लेकरू कसं मर्दासारखं दिसतंय. आपल्याला मर्दाचीच उपमा मिळाली पाहिजे. आपल्याला आईबापाने मर्दासारखं वाढवलंय, क्षत्रियासारखं लढायचं शिकवलंय. माझ्या डोळ्यात फक्त पाणी एवढ्यासाठी येतं की इतक्या वाईट वेदना मी माझ्या जीवनात कधीच 35-40 वर्षाच्या वयात कधीच बघितलं नाही. इतके हीन वागणूक माझ्या समाजाला दिली माय बापा हो. नाही सहन वाग, तुम्ही स्वतः खानदानी असताल तर नका सहन करू. यांना पायाखाली तुडवार येईल, कोणाचा पक्ष नाही, कोणाचा नेता नाही. नाही बरं कोणी कोणाचा तुम्हाला हात जोडू सांगतो मी. जर माझ्या गरीबाला शेतात अडचण आली तर त्याला उचलायला सुद्धा कोणी जात नाही. लेकराचे फीस भरायचे असले ना तर लेकरू तिकडं शाळात रडत, पण आई बापाला नाही म्हणू शकत की माझी फीस भरा, मला हॉस्टेलमधून बाहेर काढलंय. लय वाईट दिवस आलेत या समाजावर. इतके वाईट दिवस आणले त्या सरकारनं ना, माझा समाज नाही पी भरू शकत. बाप शंभरदार जिजो तू शंभर, इतका शून्य भावना शून्य तुम्ही होऊ नका. आणि इतक्या लवकर हे योगदान या मराठ्यांचं तुम्ही विसरू नका, नेत्यासाठी आणि पक्षासाठी. लेकराची तळमळ नोकरीसाठीची नाही रोखतायत बाबा हो. कोणाला नाही सांगू शकत दुःख कोणाला बापाने आहे. लेकराने तरी बापाला काय सांगावं, बापाजवळ पैसाच नाही, शेतातल्या मालाला भाव पण नाही. त्याच्याकडे 500 घेण्याशिवाय पर्याय नसतो. 100 दार झिजून आल्यावर माझ्या लेकराला मी 20,000 रुपये नाही व्याजाने काढून देऊ शकलो. बाप 500 घ्यायला लागलाय रे मराठे हो. कोणचा नेता आणलाय रे तुम्ही, कोणचा पक्ष आणताय या समाजाला. नका खचून देऊ माझ्या हात जोडून विनंती तुम्हाला. बना एकदा समाजाचे बना एवढ्या वेळेस, तुम्ही स्वतः समाजाचे व्हा एवढ्या वेळेस. बनारे समाजाचे लेकर एवढ्या वेळेस कौतुक करण राज्य आणि देश तुमचं, मराठा समाज तुमचं कौतुक करीन. नका असायला लाव आपल्या विरोधात लय समाज, दुसरा सुद्धा काही नाही करून आपण. त्यांना फक्त हसून देऊ नका. सांभाळा माझा समाज तुम्ही. तुम्हाला माझ्या हात जोड विनंती, माझा समाज सांभाळा. विचारायला एक प्रश्न, जे समविचारी पक्ष आहेत किंवा तुम्हाला मानणारे पक्ष आहेत किंवा तुम्हाला भेटून गेलेले आहेत, त्यांच्यासोबत काही पुढे जाऊन हातजुळणी होऊ शकते का मतदारसंघ वाईज, किंवा त्यांच्यासोबत केली जाऊ शकते का विजयासाठी? ते तर सगळे सोबत आहेत. दलित मुस्लिम मराठा आमचं समीकरण झालंय, पण
काही एक दोन किचकट मुद्द्यावरती आहे आमची चर्चा चालू. आम्ही आमचे मतदारसंघ ठरवतोय, ती त्यांचे मतदारसंघ उद्या देणार आहे. कारण त्यांच्या पण वेदना आमच्यासारख्याच आहेत, माघारून काय करतील. आम्ही जर लढाई दलितांच्या लेकरांचे आले आपल्याला फक्त वाटतंय. ओबीसीची मजा आहे, त्यांच्या गोरगरीब ओबीसींच्या लेकरांचे खूप आले, मायक्रो ओबीसीच्या लेकरांचे पण खूप आले. आणि विशेष आमच्या सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या लेकराचे इतके हाल आहेत की तो इतका स्वाभिमानी शेतकरी तो कोणाला सांगू पण शकत नाही आणि कोणाला म्हणू पण शकत नाही. त्यांच्यासाठी आम्हाला करावं लागणारे, निवडूनही यावं लागणारे आणि गोरगरिबाचा आवाज विधानसभेत पाठवावा पण लागणारे. प्रश्न माझा असा होता की संभाजीराजे असतील, राजू शेट्टी असतील किंवा बच्चू भाऊ, हे तुमच्या सतत पाठीशी जे राहिलेले ते सुद्धा निवडणुकीत उभे राहिलेले, त्यांच्यासोबत काही सहकार्याचे बात होऊ शकते. आमचं तसं काही बोलणं नाही, परंतु सगळेच अन्यायानं पिछाडलेले, सगळेच अन्यायामध्ये वळपळले. राजकारण हे काही होऊ शकत. जळगाव, नाशिक, बीड मधले काही मतदारसंघ आहेत स्पेसिफिक, मी नावच घेतो, परळी, येवला, जामनेर, हे सगळे ज्या अलीकडच्या काळात तुम्ही बराच तक्रार केली, त्या संदर्भात त्या मतदारसंघात निर्णय काय, खास करून ह्या दोन लोकांच्या विरोधामध्ये, खास फडणवीस आणि भुजबळ, असे बरेच आहेत. वेळेवर सगळं होईल, वेळेवरती पुढं पुढं तुम्हाला येईल लक्षात काय काय होतंय. पण माझ्या समाजाला त्रास दिलेल्याला मी आणि माझा मराठा समाज मात्र सोडत नाही, हे मात्र अंतिम सत्य. शेवटी मात्र वंशाचा दिवा लागतो, वंश सांभाळणारा पाहिजे, आई बापाला म्हातारपणाला आधाराची काठी पाहिजे. विचारणारे खूप असते तुझं काय चाललं, पण काळजी करणारा मायबाप आहेच असते हे मराठ्यांनी विसरू नका. तुम्हाला चालता चालता कोणी पण विचारल तो काय चाललं मजेत आहे का, जर त्याला दुःख सांगितलं तर तो दुःखात सहभागी होणार नाही. विचारणारे तुम्हाला लाखो भेटतील, पण तुमचा काळजी करणारा तुमचा बाप आणि तुमची आई आणि तुमचा समाजच असणारे. म्हणून समाज यावेळेस समाजावर अन्याय करणाराचा पुरेपूर बदला घेणारे सोडणार नाही. येवला मतदारसंघाचा काय निर्णय घेतला, वेळेवर पुढं पुढं तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होईल, त्यात काही शंका नाही. आता तुम्ही मतदारसंघात नाही, शेवटी माझ्या समाजापुढं जे संकट उभा केलंय यांनी